बरोबर म्हणजे या हा क्षेत्र दिसतो तेवढा सोपा नाही, दिसतो तेवढा सोपा नाही, खूप खूप कठीण आहे. पहिल्यांदा मी धन्यवाद देतो की माझ्या वडिलांचं कामधंदा नीट जात नव्हतो, बोलायचे बाबा पण कधी बोलले नाही का ना हे कर बंद कर हे बंद कर. आणि माझ्या वडिलांनी मला शिकवण्याचा खूप प्रयत्न केला म्हणजे असं नाही का ये एक पुस्तक ना हे 10 पुस्तकं आणायचं बाबा मला कुठे पण गेला ना आवड होती 10 पुस्तकं आणायचं आमच्या. पण काय शिक्षणात तेवढा इंटरेस्ट नव्हता माझा आणि खरोखर बाबांनी खूप केले माझ्यासाठी. आणि असं वरवरनं बोलायचं आहे याला येणं, पण जेव्हा दुसरा कुणी भेटत तेव्हा अभिमानाने सांगायचा खरोखर बाबा धन्यवाद. आणि एक गोष्ट अजून बोलू इच्छितो का माझी मिस जेव्हा मी हा प्रयोग करायला सुरुवात केली आणि खरोखर खूप खर्च होता आणि कोणी फायनान्स नव्हतं भेटत आणि तेव्हा मी ठरवलं का नाही मला हे करायचं आहे माझी मिसेस बोलायची आहे काय कामाला मागेला काय मी बोलू नाही मला करायचंच आहे बघ. पण खर्च भरपूर आहे वेळेवर तुझी गंठण गाण घालावं लागेल सत्य प्रश्न आहे सत्य प्रश्न सांगेल मला तर 100% बघा तुझी गंठण सुटायची जिम्मेदारी माझी 100% हे करेन. पण बघा नाही झाली तर जर याच्यात मी नाही सक्सेस झालो ना म्हणजे खोटं ना तिला डायरेक्ट बोलणार तर मी हा क्षेत्र सोडेन. तू बोलते ना मला हा क्षेत्र सोडेन मी सक्सेस नाही झालो मी मला शेवटची संधी दे आणि तिने दिली आणि कधी बोललीच नाही म्हणजे कधीच बोलली नाही मला चिडची काय देऊन मी नाटकाला जाऊ नको किंवा हे जाऊ नको कधी बोलले नाही. आणि असं पण आहे का नाटकाला तो या पमेल गॅंग या मुलीबरोबर सीन असतात त्या मुलीबरोबर सीन असतात कधी संशय खाल्ला नाही कारण तिचा तिच्या नवऱ्यावर खूप विश्वास होता कारण तिला माहीत आहे याने किती पण कोणावर लाईन मारली तरी याची शक्य बघायला कोणीच लाईन मिळणार नाही. आणि खरोखर मला माझ्या सर्व म्हणजे आज सर्व आहेत मला खूप आनंद आहे. अजून प्रभाकर सर आणि प्रगती ताई आणि परीक्षा ह्या पण असतात अजून आनंद झाला असतं खरोखर खंत वाटते की ती लोकं नाही आहे याच्यात असायला पाहिजे होती कारण त्यांची पण भरपूर मेहनत होती. आणि खरोखर मला कलाकारांनी खूप साथ दिली कारण मी आधीच नाटक करता बाबा तुम्हाला पेमेंट सुरुवातीला मी नाही देऊ शकत नका देऊ बोलले आणि सतत माझ्या पाठीशी राहिले म्हणजे एक सवय मी रागावलो पण हे पण केलं पण त्यांनी माझी साथ सोडली नाही आणि म्हणून हा होत आहे. दिग्दर्शक झाले आपले मुंडे सर यांनी सुरुवात करून दिली नाटकाची काय बऱ्याचशा गोष्टी मला त्यांनी सांगितल्या. तसेच सचिन सर यांनी पण खूप मेहनत घेतली त्यावेळेला आणि सर्व कलाकारांच्या मदतीने हे नाटक इथपर्यंत आलं आहे. आणि तसेच मी विशेष यांना आपले दिग्दर्शक सर किशोर म्हात्रे सर पेनवरून येतात ते जवळ नाही पेनवरून 9 वाजता हजर राहायचे आमचे कलाकार 12 यायचे पण ते 9 वाजता हजर राहायचे एवढी मेहनत त्यांनी घेतली तेवढा लांबून कधी खर्चाचा विचार नाही केला काही नाही केला मेहनत खरोखर सर तुमच्यासाठी धन्यवाद मुंडे सर तुमच्यासाठी पण धन्यवाद आणि सचिन सर तुमच्यासाठी आणि पूर्ण माझ्या कलाकारांसाठी खास धन्यवाद. आय लव यू सर्व कलाकारांना. आणि काल मी काकूबद्दल सांगेल का एकदा मी माझं मित्र रणजी त्याच्या घरी जायचो नेहमी मला सांगेल पम्या मना झेर ऐकेल शॉर्टफिल्ममध्ये मी बोललो एक दिवशी घेत बघा बरं मी कलाकार नाही बोलत तू करशील ना आणि त्यांनी खूप छान केले आणि तेव्हा पण बोलल्यानंतर मी बोललो नाटकात रोल नाही पण तुला बॅकसीट सांभाळायचं आहे कधीच नाही वेळेवर माझ्या बरोबर कधीच नाही बोलले ना काय पण असू दे नाही बोलले नाही आणि काकूला ती माझी पण असं म्हणजे एकदम फ्रेंडली राहायची आणि कधीच म्हणजे कशालाच नाही बोलले नाही. आणि मी खरोखर काकूपेक्षा धन्यवाद मी काकांचे धन्यवाद की त्यांनी तिला सपोर्ट केला आज त्यांनी सपोर्ट केला म्हणून आज लीड करते आणि कॉन्फ्युजचा प्रयोग एवढा छान तिने लीड केला ना याची कमेंट सर्वांनी दिल्यास खरोखर काकू त्यालाच मन भरून आलं की मला तुम्ही जाणलं परीक्षा मेन कलाकार म्हणजे काही कारणास तर नव्हती तेव्हा असं प्रश्न पडला नाटक होईल का नाही मी बोल काय काय आणि काकू बोलली नाही मी करेन 100% करेन आणि केला खरोखर धन्यवाद काकू. आणि ही माझी टीम
पूर्ण पूर्ण टीम आजपर्यंत माझ्या म्हणजे मी कधी कधी त्यांच्यावर राहायला होतो पण कधीच माझा राहण मानून घेत नाही वासुदा झाले हे झाले सर्व म्हणजे सर्वांनी मला खूप सपोर्ट केला आणि विशेष म्हणजे माझे मित्र परिवार दिनेश झाले जयेश आणि रणजित सागर भोई यांनी एवढा मला सपोर्ट केला काही पण असू दे आता मुरबाडला मागे जेव्हा फार्म हाऊस होतं तेव्हा सामान वगैरे नाही पैसे तेवढा काही श्रीमंत नव्हतो पण एक मित्र एक पद्माकर लालातले नाही त्यांना बोललो आपला यसं नाही टेम्पो पाहिजे तो मी येऊ शकत नाही टेम्पो तुला देतोय एक मित्र बोलला मी ड्रायव्हर आहे टेन्शन नका घेऊ दिनेश पाटील पूर्ण ते सामान वगैरे सर्व भरण्यासाठी पूर्ण हे केलं प्लस एक विषय मी रणजित पाटील ते नाही आता गावचे सरपंच आहेत त्यांना बोललं का जीवन बनवण्यासाठी कोणी नाही तू बनवशील का म्हणजे निवडून आलेला सदस्य पण तरी पण त्यांनी बोललो 100% आणि ते सरपंच आहेत आज आमच्यासाठी ते जेवण बनवायला आले एवढंच नाही त्याने पत्राला पण उचलल्या बरोबर आम्ही आजी सोबत ते नाही काही कारणास्तव नाही त्याचे पण मनापासून कौतुक सागर भोई यांनी तर भरपूर केलं आहे आणि हे पूर्ण कलाकार म्हणजे मी एकच नाही म्हणून पूर्ण कलाकार प्रतिकरण झाली रेशमा झाली विजय झाला आणि आपले जेवढे कलाकार चेतन मन्या सर्व सर्व म्हणजे टोटल कलाकारांनी खूप सपोर्ट केला म्हणून आज इथपर्यंत आलं आणि त्यांच्या पॅरेंट्सनी सपोर्ट केला नाटक इथपर्यंत गेले आणि खास म्हणजे मान्यवरांनी जे आज त्यांनी कुठेतरी आम्हाला आर्थिक मदत केली आणि त्यामुळे आम्ही हा शो करतोय हे त्यांच्या मागे काहीतरी आम्ही सत्कार समारंभांचा कार्यक्रम करतोय किंवा हे करतोय आणि खरोखर मनपूर्वक धन्यवाद दादा तुम्ही पण खूप सपोर्ट करा तुमचे पण मनपूर्वक धन्यवाद आणि मोठ्या तुम्ही प्रेमा खात्री आमचे आले तुमचे पण धन्यवाद आणि प्रेम सर तर खरं तर रंगमंच हा प्रेम सरांनी मला दाखवला मला काहीच माहीत नव्हतं नाटक काय असते नेवाली भावी जून ह्या नाटकात मला त्यांनी संधी दिली आणि तेव्हा मला समजलं का याच्या आधी मी स्किप करायचो कॉमेडी म्हणजे कुठे पण आलं मग तेव्हा मला समजलं का काय काय नाही आणि त्यांना सुरुवातीला त्यांनीच ते थोडेफार धडे मला शिकवले काय कारण त्यांच्या याच्यात मी म्हणजे नाटक काय असतं म्हणजे याचा थिएटरचा ते शिकलो सर तुमचंही मनपूर्वक धन्यवाद तसेच खास धन्यवाद मी नारायण मामांचं म्हणेन त्यांनी खूप 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 सपोर्ट केला असं म्हणजे एकदम मुलांसारखे असतात हे पण घाबरू नको मी कशा टेन्शन देतात एकदम घाई एकदम एकदम कशा टेन्शन मी आहे ना काय पाहिजे आणू नाश्ता आणू पाणी आणू काय पाहिजे बोला म्हणजे एवढी एवढी आपण बरोबर मामा खूप खूप धन्यवाद तुमचा आज तुम्ही आमच्यासोबत तुमच्यासारखं मान्यवर आहे तर आता पुन्हा एकदा तसेच आपले गायक दयानंदजी तरे यांच्याबद्दलही बोलेल का जेव्हा खरोखर फायनान्स काय नव्हतं एक रुपया नव्हता किसान म्हणजे असं बघायला लागणार तर फ्रीमध्ये शोधत होतो कलाकार पण फ्रीमध्ये शोधले म्हणजे आहे ते सांगतो त्यांना बोललं का असंच आपलं एक गाणं रेकॉर्ड करायचं आहे आणि ते आले एकही रुपये घेतला नाही स्वतःच्या खर्चानेच आले त्याच्याच गाडीत बसून गेलेलो खरोखर धन्यवाद तसेच इथे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आहे पण मी रजा घेतो का आता बोलण्यासाठी खूप आहे तसेच आताच अविनाश पाटील निवेगावचे उद्योगपती त्यांनी सांगितले का या हाच जर तुम्ही चित्रपट बनवत असाल तर पूर्ण फायनान्स मी देईल पूर्ण फायनान्स धन्यवाद तसेच पूनम पाटील ज्यांनी आपला प्रयोगही लावलेला आणि खरोखर कधी पण आपल्याला ते सपोर्ट करतात तुमचे पण मनपूर्वक धन्यवाद आणि नेहमी आमच्यावर प्रेम असणारे दयानंदजी म्हात्रे साहेब कुठे पण काय पण कार्यक्रमात आता मागे गणपतींना पण आलेले खूप खूप धन्यवाद सर्वांचे मनगुरु धर्मात म्हात्रेसाहेबांबद्दल बोलायचं होतो अतिशय चांगली व्यक्ती म्हणजे काही पण प्रॉब्लेम असला तर मी म्हात्रेसाहेबांना फोन आधी करतो कारण ते सजेशन खूप छान देतात आणि नेहमी धडपत असते आणि चांगलंच बोलतील किती पण त्यांनी मस्करी काय किती पण रागव काय पण पण नेहमी त्यांच्या मुखात काय दिमाग घेणार काय माहित पण दिमाग एकदम शांत राहत कधीच राहिले मात्र सर तुमचे पण मनपूर्वक धन्यवाद तसेच आमचे गणेश पाटील मित्र आणि आमचे मामा श्याम मामा तुम्ही पण वेळा वेळ करून आले खूप खूप धन्यवाद तसेच आमची जावई आपले पण खूप खूप धन्यवाद अजून भाऊ आपले पण
आणि तसेच संतोष दादा आले ना आमचे, त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला, पण त्यांचे मिसेस प्रणिता आपले पण मनपूर्वक धन्यवाद. आणि खास आमचे समालोचक आणि नितेश दादा पण खूप सपोर्ट करतात. आणि बरोबर मनोहर दादा, मी बोललो का आपल्याला असंच हे करायचं आहे कधी पण. आणि त्यांचा पुन्हा एकदा आम्ही सत्कार करतोय. या नाही पैसे झाले.